नमस्कार मित्र आज आपण भेंडी गुलाब या फुलझाडाविषयी थोडक्यात माहिती पाहूयात या फुलझाडाची पाने ही भेंडीच्या पानांसारखी असतात म्हणून याला भेंडी गुलाब असं म्हटलं जातं येथे या भेंडी गुलाबाच्या कळ्या आपण पाहू शकतो गुलाबाच्या कळ्यांप्रमाणेच या कळ्या आहेत या ठिकाणी उमलत असलेली कळी आपल्याला दिसत आहे त्यानंतर पूर्ण उमललेलं फूल हे अशा प्रकारे शुभ्र असतं तर या व्हिडिओमध्ये हे फूल थोडंसं गुलाबी व्हायला लागलेलं आहे दिव दिवसात जसं ऊन वाढत जातं तस तसं हे फूल पूर्णपणे गुलाबी होऊन नंतर सायंकाळी अशा प्रकारे गुलाबी कलर त्याला येतो आणि ते सुकून पडतं या फुलाचा सुगंधही गुलाबासारखाच येतो तर असा आहे हा मनमोहक हो आणि आकर्षक असा भेंडी गुलाब थँक्यू